नमस्कार आपण जी ऑनलाईन टेस्ट बनवलेली आहे त्याच टेस्टचा वापर करून आपल्याला दुसऱ्या क्लासच्या विद्यार्थ्यांची जर टेस्ट घ्यायची असेल तर त्या टेस्टची डुप्लिकेट कॉपी कशी बनवायची त्याच्यामध्ये बदल कसे करायचे त्यानंतर त्या एखादी लिंक त्या परीक्षेची लिंक कशी बंद करायची याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपण ज्या मोबाईलमध्ये ती परीक्षा घेतलेली टेस्ट बनवलेली आहे त्या मोबाईलच्या ड्राईव्हमध्ये आपल्याला जायचं आहे त्या ड्राईव्हमध्ये आपण ज्या नावाने टायटल सेव्ह केलेले आहे त्या नावाने त्या आप example, टेस्ट, टेस्ट ते आपल्याला दिसेल फॉर एक्झाम्पल मला इथं डेमो टेस्ट ह्या टेस्टचं एक डुप्लिकेट कॉपी बनवायची त्याच्या खाली थ्री डॉट्स आहे तिथं जायचं आहे त्यानंतर अ कॉपी हे बटन केलं की आपल्याला ऑप्शन विचारेल की आपल्याला त्याची कॉपी कुठे पाहिजे तर आपण माय ड्राईव्हवर सिलेक्ट करायचं आणि खाली एक सिलेक्ट बटन आहे तर त्याच्यावर सिलेक्ट केलं की त्याची एक डुप्लिकेट कॉपी तयार होते बघा डेमो टेस्ट मी म्हटलं होतं वरती कॉपी ऑफ डेमो टेस्ट तयार झाली परंतु आपल्याला ती आता वेगळ्या क्लासने क्लासच्या नावाने हवं आहे तर समजा आपल्याला ती मी मुद्दामू डेमो टेस्ट नाव दिलं आता आपण त्याला समजा एफ वाय बी कॉमच्या वर्गाची टेस्ट बनवणार आहोत तर आपण त्याला रिनेम रिनेम करू शकतो रिनेममध्ये आपण तिथं लिहू शकतो की एफ वाय बी कॉम टेस्ट हवं त्या नावाने तिला आपण रिनेम केलं आता बघा आपली एफ वाय बी कॉम एफ वाय बी कॉम नावाने टेस्ट तयार झालेली आहे आता ती एफ वाय बी कॉम जी टेस्ट तयार झालेली आहे ती आपल्याला ओपन करायची आहे आता ती ज्यावेळेस टेस्ट तयार होते ती खालीवरती कुठे जाऊ शकते आपण ज्या नावाने सेव्ह केली तिथं बघू शकतात तर इथं ती एफ वाय बी कॉम टेस्ट नावाने तयार झालेली आहे आता हे झालं फक्त वरचं टायटल आपण बदललं बघा इथं हां एफ वाय बी कॉम टेस्ट परंतु खाली जो बदल आहे तो आपल्याला आता त्या एफ वाय बी कॉमनुसार करावा लागतील आणि म्हणून इथं एफ वाय बी एच्याऐवजी आपल्याला इथं क्लास बदलावा लागेल त्यानंतर ईमेल ॲड्रेस आपण घेणारच आहोत वर्ग बदलावा लागेल त्यानंतर बघा त्यानंतर खाली रोल नंबर आणि नेम ऑफ दी स्टुडंट्स आता हे आहे आता एवढे सर्व विद्यार्थी आपण डिलीट तर करू शकत नाही म्हणून ती विंडो आपल्याला पूर्णपणे क्लोज करावी लागेल त्यासाठी आपण हे ऑलरेडी कॉ कॉपी कौ, करून ठेवू आणि नंतर ही जी विंडो आहे ही आपण डिलीट करून देऊ पुन्हा एकदा ती आपल्याला या ठिकाणी घेता येईल म्हणून सर्वात शेवटी जाऊन आपल्याला ती डिलीट करावी लागेल या ठिकाणी डिलीटचं बटन आहे आपण ते डिलीट केलं आता बघा यानंतर तुम्हाला दिसेल की वरती फक्त क्लास दिसतो आहे आणि विद्यार्थ्याचे ना यानंतर आपल्या त्यांच्या दोघांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रोल नंबर आणि नावाची विंडो हवी त्यामुळे आता आपण क्लासवरती ऑलरेडी क्लिक करून ठेवायचं त्याच्यानंतर जे प्लसचं साईन आहे गोलमध्ये तिथं आपण क्लिक करूया त्याच्याने त्याच्या खाली जी आहे एक विंडो तयार होईल आपण मग अशी कॉपी करून ठेवलेलं होतं विद्यार्थ्यांचं नाव आणि ते ते पेस्ट करूया आता इथं बघा आपल्याला ब्लँक मिळते यानंतर आपण ड्रॉपडाऊन ऑप्शन घेणार आहोत त्यानंतर आता इथं आपण त्या विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे आपल्याकडे सेव्ह आहे तर ती आपण तिथं पेस्ट करून घेऊया आता समजा आपल्याकडे इथे एफ बी कॉमचे विद्यार्थी आहेत तर त्याचे आपण सर्व विद्यार्थी सिलेक्ट करूया कॉपी म्हणूया आणि या ठिकाणी आपण ऑप्शन वनवरती जाऊन पेस्ट करूया म्हणजे बघा आपले विद्यार्थी इथं बदललेले आहेत ते रिक्वायर्ड करायचे आहेत म्हणजे आता आपला वरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण चेंजेस केले आता राहिला प्रश्न प्रश्नांमध्ये जर आपल्याला ते खालीवरती करायचे असतील तर अतिशय सोपी पद्धत आहे आता समजा हा मला पहिला प्रश्न हा एक नंबरला जो आहे याला मला दोन नंबरला आणायचं आहे तर यासाठी काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलेलं आहे त्याच्यावरती जे सहा डॉट आहे त्याच्यावरती आपण प्रेस करून ठेवायचं आणि त्याला फक्त खाली या पद्धतीने असं ओढायचं बघा दुसरा प्रश्न वरती गेला आहे त्याच्या खाली आपण याला खाली आणलं आहे ओके म्हणजे बघा आता आपल्याला वरून बघितलं तर दुसरा प्रश्न वरती दिसतो आहे एक नंबरचा खाली दिसतो आहे आता समजा आपल्याला चार नंबरचा प्रश्न आहे हा तीन नंबरला आणायचा आहे याच्यावर क्लिक करायचं सहा डॉटचं जिथे आहे त्याच्यावर प्रेस करून ठेवायचं आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला परत हा जो प्रश्न आहे हा वरती अशा पद्धतीने सरकायचा आहे आता बघा तीन प्रश्न खाली आला हे अतिशय काळजीपूर्वक करायचं ओके आता बघा आपण यांची नंबरिंग फक्त चेंज करायची आता तुम्हाला वरती हा दुसरा प्रश्न दिसतो आहे तर याला आपण नंबरिंग चेंज करणार आहोत इथेला वन म्हणू त्यानंतर त्याचा खालचा जो प्रश्न आहे हां त्याला आपण फक्त दुसरा क्रमांक देऊ या पद्धतीने सर्व नंबरिंग तुम्ही चेंज करून घ्यायची प्रश्न खालीवरती करून हे झालं क्वेश्चन पेपर आपण डुप्लिकेट कॉपी बनवली त्याच्यामध्ये दुसऱ्या क्लासचे हे बदल केलेत आता आपल्याला बघायचे की याची लिंक बंद कशी करायची तर बघा इथं क्वेश्चन्स आहे वरती कोपऱ्याला च्या बाजूला रिस्पॉन्सेजचं बटन आहे त्या रिस्पॉन्सेजच्या बटनवरती हे नेहमी ऑनच असतं मग अशी मी ती जी कॉपी केली के ते बंद असलेल्या टेचची कॉपी केली होती म्हणून ते बंद दिसत होतं हे नेहमी ऑनच असतं ज्यावेळेस आपल्याला परीक्षा बंद करायची आहे तर ॲक्सेप्ट रिस्पॉन्सेस हे आपल्याला क्लोज करावं लागेल या पद्धतीने फक्त ते बंद करता येईल आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचा जर डेटा हवा आहे तर त्याच्यावरती ग्रीन कलरचं हे जे डॉट हे जे चिन्ह आहे ते ऑलरे त्याच्यावरती एक्सेलचं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तो आपल्याला विचारेल क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट आणि वरती कोपऱ्यात क्रिएट बटन आहे ते क्लिक करायचं त्यानंतर तो आपल्याला त्या ठिकाणी ईमेल ॲड्रेस विचारेल आपल्याला पाहिजे त्या ईमेल ॲड्रेसवरती आपण सिलेक्ट करून ओके करू शकतो त्यानंतर ते त्याची स्प्रेडशीट जी आहे ती जनरेट होते आता या ठिकाणी बघा ही जी स्प्रेडशीट आहे ती कोरी आली आहे कारण परीक्षा दिलेली नाही आहे अजून कोणी ज्यावेळेस तुम्ही ती स्प्रेडशीट डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला सर्व डेटा तिथं बघायला मिळेल अशा पद्धतीने आपण नवीन स्प्रेडशीटमध्ये एक नवीन टेस्ट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये बदल केले आणि लिंक कशी क्लोज करायची याची माहिती मिळते धन्यवाद